अशी ही मसालेदार गवारची भाजी तुम्ही कधीच खाल्ली नसणार आज गवारच्या भाजीचा मी तुम्हाला खूप वेगळा प्रकार इथे दाखवणार आहे आणि अशाच युनिक रेसिपी बघायच्या असतील तर मॉडर्न मेजवानला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गवारची भाजी स्वच्छ धुवून त्याला चिरून घेतलं आहे आता एका कढाईत तेल घालून आपण आधी गवारला शिजवून घेऊया गवारचा रंग चेंज होईपर्यंत आपण गवारला परतवून घेऊया तेलमध्ये आणि जोपर्यंत आपली गवार होत आहे तोपर्यंत आपण बाकीचा मसाला देखील रेडी करून घेऊया या गवारला आता स्लो फ्लेमवर मी साईडला ठेवते दुसऱ्या कढईत आता मी थोडंसं तेल घालणार आहे आणि याच्यातच जिरं आणि मोहरी घालणार आहे त्याच्यानंतर थोडासा कढीपत्ता घालूया कढीपत्तामुळे टेस्ट खूप छान लागते तर कढीपत्ता घातल्यानंतर याच्यात मी दोन बारीक चिरलेले कांदे घालणार आहे दोन मीडियम साईजचे कांदे इथे मी घेतले आहे कांदा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण त्याला शिजवून घेऊया कांदा परतल्यानंतर त्याच्यानंतर आपण याच्यात एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत आलं लसणाची पेस्ट घालून आपण याला परत थोडा वेळ आता असं परतून घेऊया आता थोड्या वेळानंतर याच्यात मी दोन बारीक चिरलेले टोमॅटो घालणार आहे आता टोमॅटो थोडंसं मऊ होईपर्यंत आपण हा मसाला शिजवून घेऊया जोपर्यंत आपलं टोमॅटो रेडी होत आहे तोपर्यंत आता इथे आपण आपला दुसरा मसाला रेडी करून घेऊया आता इथे मिक्सीच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे घालणार आहे शेंगदाणे इथे मी भाजून घेतले आहे अर्धा कप शेंगदाणे आहेत त्याच्यानंतर अर्धा कप मी इथे गाठी शेव घेतली आहे गाठी शेवमुळे ना भाजीला खूप अप्रतिम अशी चव येणार आहे खूप छान अशी भाजी बनणार आहे भाजीला ना खूप युनिक अशी चव मिळते तर ते घातल्यानंतर याच्यात मी अर्धा चमचा हळद घातली आहे आणि दोन छोटे चमचे लाल तिखट घातली आहे लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर एक चमचा मी इथे धणेपूड घातला आहे आणि एक चमचा गरम मसाला त्याच्यानंतर चवीनुसार याच्यात मीठ घालायचं आहे आणि आता मिक्सीमधून या, मिक्सी या सगळ्याची आपण पावडर करून घेऊया टोमॅटो जे आहे ते आपलं शिजलं आहे ते देखील अगदी सॉफ्ट झालं आहे मग आता आपण जे मिक्सीमधून मसाले रेडी केले आहे ना ते मसाला याच्यात घालूया आणि हा मसाला घातल्यानंतर एक तीन चार मिनटं आपण याला तेलात परतवून घेऊया अगदी गॅस जो आहे तो स्लो करून तेव्हा तुम्ही हा मसाला जो आहे तो परतवून घ्या नाहीतर मग कडाईला मसाला चिटकतो त्यामुळे स्लो फ्लेमवर हा मसाला जो आहे तो आपण परतवून घेऊया आता एक चार पाच मिनटे झाली आहे त्याच्यानंतर आपण याच्यात गरम पाणी घालणार आहोत नेहमी मसाल्यामध्ये मा अशा प्रकारे गरम पाणीचाच वापर करत जा आणि तुम्हाला जेवढं पातळ रसा हवा असेल तेवढं तुम्ही याच्यात पाणी घालू शकता मी इथे साधारण दीड ते दोन कप पाणी घातलं आहे कारण याच्यात आपण गाठी जी घातली आहे ना गाठी त्याच्यामुळे ना रस्सा जो आहे तो घट्ट होईल त्याकरता इथे मी दीड ते दोन कप गरम पाणी घातलं आहे हे घातल्यानंतर तुम्ही चालवून घ्या आणि परत बघा जर का तुम्हाला हे घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्याच्यात पाणी अजून थोडं ॲड करू शकता मला इथे ग्रेवी जी आहे ती बरोबर वाटत आहे जास्त काही पातळ नाही आहे तर बस आता आपण इथे त्याला ते झाकण लावून एक तीन चार मिनटं आपण शिजवून घेऊया त्याला जेव्हा थोडीशी अशी उकळी येईल आणि तेल सुटेल तेव्हा आपण याच्यात गवार घालूया आता बघा तुम्ही मसाला जो आहे तो रेडी झाला आहे ग्रेव्ही खूप छान वाटत आहे आणि त्याच्यात तेल देखील सुटलं आहे तर मग आता आपण याच्यात आपली जी गवारची भाजी फ्राय करून साईडला ठेवली होती ना ती आता याच्यात ॲड करूया आता ह्या भाजीला नीट मिसळून घ्या आणि त्याच्यानंतर गवार जी आहे ती सॉफ्ट होईपर्यंत किंवा शिजेपर्यंत आपण हा मसाला शिजवून घेऊया आपण गवार आधीच परतवून घेतली होती ना त्यामुळे ती ऑलरेडी शिजलेली आहे त्यामुळे त्याला काही जास्त वेळ लागणार नाही खूप पटकन बनते ही भाजी डब्यासाठी देखील तुम्ही ही भाजी बनवू शकता आणि लवकर तुम्हाला झटपट बनवायची असेल तेव्हा देखील तुम्ही ही भाजी ट्राय करू शकता लवकरच ही भाजी बनते आता तुम्हाला दाखवते बघा भाजीला किती मस्तपैकी तेल सुटलं आहे आणि खूप अप्रतिम असा वास येतो आहे खूपच छान सुगंध येत आहे भाजीचा आता याच्यात वरून थोडीशी कोथमीर घालूया आणि याला मिक्स करून बस मग आपली भाजी रेडीच आहे आता तुम्ही बघू शकता भाजीचा रंग किती छान आहे आणि ही भाजी मित्रांनो तुम्ही नक्कीच ट्राय करा मी सांगते तुम्हाला खरंच ही भाजी खूप आवडणार आहे आणि ही भाजी जर का तुम्ही ट्राय करणार असाल तर मला नक्की कळवा आणि तसंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात हे देखील सांगा आणि मॉडर्न मेजवानला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू